विधानसभेचा रणसंग्राम खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात खेड तालुक्यातील भानोबाची कोयाई येथील मतदारांच्या मनातील आमदार कोण जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी के साकोरे यांनी. यावेळी सुरेशभाऊ गोरे हेच पुन्हा आमदार होतील असा कौल या सगळ्या ग्रामस्थांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्हशी बोलताना व्यक्त केला आहे. आज या ठिकाणी खेड तालुक्याचे विद्यमान आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या गाव भेटीच्या दरम्यान आपल्या रानमाळामध्ये गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने आले असताना बाहुलीची विकासाची गंगा आपल्या गावामध्ये आणली आहे त्याच्याबद्दल आपण आपली काय माहिती सांगणार किंवा बाहुलीच्याबद्दल आपल्या काय अपेक्षा आहेत? प्रथमतः बाहुला आणि तुमच्या कार्यक्रमाच्या तुमच्या चॅनलला माझा सर्व नमस्कार. मी परत आला शिवसेना शाखा प्रमुख कुळाळ. भाऊ 2014 वीस उभे असताना शिवसेना पक्षावतीने आम्ही पूर्ण गावाने त्यांना सहकार्य केलं. त्या सहकार्याच्या भावनेतून त्यांनी आमच्या गावाला विकासाचा महापुरुष या निमित्ताने जे भूतोन भविष्य असा विकास केलेला आहे. आमच्या गावात जे रस्ते न होणारे रस्ते 200-300 मतदानासाठी 2-2 कोटी रुपयात निधी टाकलेला आहे. आणि जवळजवळ कोळेगावमध्ये 4-5 कोटी रुपयात निधी आमच्या गाव भाऊने टाकलेले आहे. जी प्रत्येक कामे आम्ही जी भाऊला सांगितली प्रत्येक काम भाऊने मार्गी लावले. काही कामं प्रत्येक जे काही कामं चालू आहे आणि राहिलेली कामंसुद्धा भाऊने आम्हाला पूर्ण करायचं आश्वासन दिलेलं आहे. त्यानिमित्ताने आम्ही पूर्ण तुम्हाला शासन करतो. रानमाळावरती नव्हे तर पूर्ण कोळेगावमध्ये भाऊला 100% पूर्ण पाठिंबा राहील. आणि गेल्या वर्षी मागच्या 5 वर्षाला भाऊला 200 मतं होतात ह्यावेळी भाऊला 3000 मतांचं मतदिके मिळून 100% मोबदला आम्ही विजय. मी संदीप गायकवाड उपविभाग प्रमुख रेडवडी पिंपळगावघर. 2014 सुरेशभाऊ गोरे यांच्या रूपाने पहिल्यांदा खेड तालुक्यात इतिहास घडला आणि सुरेशभाऊ गोरे यांच्या रूपाने शिवसेनेला या ठिकाणी आमदार लाभला. भाऊच्या रूपाने सांगायचं झालं तर कोळेगावात मागील 70 वर्ष स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही रोडचे प्रश्न असतील जलसंधारणाची कामं असतील बंधाऱ्याची कामं असतील विविध मंदिरांचे सभामंडपाची कामं असतील छोटे छोटे रोडचे कामं असतील ही सर्व कामं करण्याचा प्रयत्न भाऊंनी मागील 5 वर्षात केलेला आहे. त्यातील एक काम म्हणजे आमच्या कोळी ते भिवरेवाडी हा रोड त्याचबरोबर गावातील बंधाऱ्याचं काम असेल त्याचबरोबर कोळी ते डोंगरेवस्ती हा अंतर्गत रस्ता यासाठीसुद्धा भाऊंनी 1.5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी टाकलेला आहे. असे जवळजवळ तालुक्यात 800-900 कोटी रुपयाची कामं व त्यातील 8-9 कोटी रुपयाची कामं आमच्या गावात झालेली आहेत. व गावच्या वतीने सांगायचं झालं तर बोलले तसं चालले त्याची वंदावी पाहुणे याप्रमाणे आधी केले मग सांगितलं याप्रमाणे भाऊंनी जे काम केले त्याला प्रतिसाद म्हणून येणाऱ्या 21 तारखेला आम्ही आमच्या गावातर्फे भाऊंना 100% मतदान करून विकासाची ही गंगा अविरत आमच्या गावात व तालुक्यात वाहत ठेवू एवढी या ठिकाणी भाऊंना विचारू. तर सुरेश भाऊ गोरे यांनी जी विकासाची गंगा आपल्या गावामध्ये आणली त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहेत आपल्या? मी या कोळी गावची रहिवासी आहे. माझं नाव भाग्यश्री गायकवाड. तर या गावामध्ये सुरेश भाऊंनी जे काही रोडची वगैरे कामं केली जे काही या लोकांना इथं जे बचत गट वगैरे महिलांसाठी त्यासाठी त्यांनी भरपूर महिलांना वगैरे महिलांना सहकार्य केलं आणि त्यांनी अशाच प्रकारे पुढे पण विकास करावा यासाठी आम्ही त्यांना पुढील 5 वर्षासाठी भरभरून मत देऊ. आणि रोडचं काम केलंय आम्ही.